कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिशय चुरशीच्या ठरलेल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऊस उत्पादक गट क्रमांक दोन मधील सत्ताधारी महाडिक गटाचे उमेदवार शिवाजी रामा पाटील यांना जवळपास एकतीसशे अठ्ठ्याण्णव मतं मिळालेत तर सर्जीराव बाबूराव भंडारे यांना एकतीसशे त्र्याहत्तर मतं तर अमल महादेवराव महाडिक यांना जवळपास तब्बल तेतीसशे अठ्ठावन्न मतं मिळाल्याचं चित्र आहे तर विरोधी बंटी पाटील गटाचे उमेदवार शिवाजी नानू किबेले यांना बावीसशे एकसष्ट मतं दिलीप गणपतराव पाटील यांना तेवीसशे अठ्ठावीस मतं तर अभिजित सर्जेराव माने यांना एकवीसशे चौऱ्याऐंशी मतं मिळाल्याची माहिती सूत्राकडून कळते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या राजाराम कारखान्याच्या निवडणुकीमध्ये महाडिक विरुद्ध बंटी पाटील असा सामना आपल्या कोल्हापूरकरांना पाहायला मिळाला त्यानंतर आज प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी महाडिक गटानं या निवडणुकीमध्ये मोठी आघाडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय पहिल्या फेरीमध्ये जवळपास साडेसातशे ते आठशे मताची आघाडी घेतलेल्या महाडिक गटानं दुसऱ्या फेरीच्या अंती आपल्या आघाडीमध्ये वाढ करून जवळपास हजार एक मताची आघाडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय तर यामध्ये अमल महाडिक यांची आघाडी मात्र इतरांपेक्षा जास्त असल्याचं चित्र पाहायला मिळतंय हळूहळू या मतमोजणीचा टप्पा त्या ठिकाणी पुढं सरकत असून संध्याकाळी सात ते सात वाजेपर्यंत अंतिम कल आपल्या हाती येतील अशी माहिती देखील सूत्रांनी यावेळी दिली आहे